सोनटक्के सर, सोनटक्के सर, एक धमाकेदार बातमी आहे. तो तुमचे धमाके वगैरे नंतर करावं, मला ते केबिन मध्ये खूप महत्वाचं काम आहे, मला तिकडे. गुड मॉर्निंग सर. आणखीन एक काय, कशा आहात देशपांडे भाई, बरे आहात ना? मी बरी आहे हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटते की त्रास होतोय म्हणून विचारून खात्री करताय. नाही पण खरंच सर, दाद द्यायला हवी आहे. तुम्ही ज्या पद्धतीने माझं वाईट करण्याचा प्रयत्न केलात ना त्याला, हे म्हणजे बघा ना, आम्ही एम्प्लॉईज नोकरीसाठी दिवस रात्र एक करतो आणि आपल्या या ऑफिसला दुसरं घर बनवतो. पण जेव्हा हे दुसरं घर आपल्या हक्काच्या घराचे वासे मोजू लागतं ना, तेव्हा असं वाटतं की अरे आपण उगाच इतकी मेहनत घेतली, सगळ्या मेहनतीचा ना पश्चाताप होतो. वाईट वाटतं सर. तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी माझ्या घरी येऊन जो तमाशा केलात ना, मला जो आहेर दिलात ना, तो कसा विसरू मी? कुठल्या हक्काने तुम्ही स्टाफच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करता? कुठल्या हक्काने तुम्ही फिमेल एम्प्लॉईजना ऑफिस आवर्स नंतर रात्री बेरात्री कॉल्स करता? काय समजून तुम्ही स्टाफच्या घरगुती कार्यात जाऊन तिथे धिंगाणे करता? मी तुम्हाला तरी तुमचं हे वागणं पटतंय का? असं काही नाहीये देशपांडे भाई. कुंडे भाई, काय चुकीचं वागलो मी? हो ना, आता तुम्हाला मी कधी फोन केला तरी तुम्ही कधी माझा फोन घेता की नाही? हो ना, त्यात काय. मग ही अशीच माणसं ना ऑफिसचं वर्क कल्चर खराब करतात, चुकीचे पायंडे पडतात, बॉसला इम्प्रेस करण्यासाठी हाजी हाजी करतात. आणि पगार आम्हाला ऑफिस देते सर, तुम्ही नाही. आणि तेही ठरलेल्या तासांच्या कामाचा. आणि पगार देताय म्हणजे तुम्ही आम्हाला विकत घेतलंय असं नाहीये, त्यामुळे हे प्लीज लक्षात ठेवा, निदान माझ्या बाबतीत तरी. करा तुमचा धमाका. अय्या सर, मी विसरून गेले आहो. काय तुमचं, बसा ना, काम करा ना, चला कामाला लागा, चल जा. दीपिका, अगं आठवली मला बातमी. आठवली? पेढे वाटू? शाटा. ओके. अगं मला बातमी आठवली. काय झालं माहितीये, आपली काश्मीरची ब्रांच आहे ना, तिथले आपले ब्रांच मॅनेजर आणि कॅशियर पळून जाऊन लग्न करणार होते. बर्फात अडकले, गोठले आणि घरच्यांना सापडले. आहे ना मज्जा? मग त्यात हसण्यासारखं काय? प्रेमात असलेले दोन बिचारे जीव जर अडकले आणि पकडले गेले त्यावर हसायचं? हो इंद्राजी, पण पळून जाऊन लग्न करणे हा काय पर्याय असू शकत नाही ना. का नाही? म्हणजे जर दुसरा कुठला पर्याय उरलाच नसेल तर? इंद्राजी, प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, फक्त लोकांना कठीण पर्याय नको असतात. आणि कसं, आधी प्रेम करताना सगळं सरळ आणि सोपं वाटत, एखादा प्रॉब्लेम आला की मग लगेच शॉर्टकट निवडतात. वा, पण हे सगळं तुम्हाला कसं माहित मॅडम? तुम्ही कधी प्रेम केले? हो मी केलंय प्रेम. गर गर ग सारे सारे पद प, गर गर ग सारे सारे पद प, मदन ससने परे रे म पग, मदन ससने परे रे म पग, नि सारे ग पद म पग मारे, गर गर ग सारे सारे पद प, गर गर ग सारे. मॅडम तुम्ही प्रेम केलं? मग तो लकी मुलगा कोण आहे सांगा.
असं बघू नका, नजर लागेल. बोला ना मॅडम, कोण आहे तो मुलगा? मॅडम रिकवरीला जायला उशीर होतोय, आपण निघू. हो पण मॅडम सांगा तर कोण आहे तो मुलगा. इंद्राजी, दादा मला तुझ्याशी बोलायचंय. बोल करते. आपण देशपांडे सरांच्या घरी का जात नाही होत? काय प्रॉब्लेम काय? कार्तिक तुला देशपांडे सरांची मुलगी सोडून इतर कोणतीच मुलगी नाही सापडली प्रेम करायला. अरे दादा असं प्रेम ठरवून नाही ना होत, ते होत आणि तुला झालं ते देशपांडे सरांच्या मुली सोडून. प्रॉब्लेम काय? कार्तिक तू देशपांडे सरांची मुलगी सोडून इतर कोणत्याही मुलीचं नाव घ्या, मी स्वतः तुझं लग्न लावून दे. पण देशपांडे सरांच्या मुलीशी तुझं लग्न नाही होऊ शकत. अरे पण प्रॉब्लेम काय ते तर सांग. मी चांगल्या घरातला मुलगा आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, मग अजून काय हवंय देशपांडे सरांना? कार्तिक तू देशपांडे सरांना नाही ओळखत. देशपांडे सर ह्या अशा प्रेम विवाहाला कधीच होकार देणार नाहीत. कार्तिक ते फार तत्वनिष्ठ आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या तत्वांसाठी मी माझ्या प्रेमाला विसरू? आणि दादा आपण रीतसर जाऊन त्यांच्या घरी मागणी घालणार होत ना, मग प्रेमाचा संबंध वगैरे येतोच कुठे इथे? संबंध प्रेमाचा नाहीये, सरांच्या माझ्यावर असणाऱ्या विश्वासाचा आहे ना. म्हणजे कार्तिक मला माहिती आहे तू अजून सेटल्ड नाहीयेस, उधाऱ्या करतोस. कार्तिक बाकी सगळं सोड, परवा तू घेतलेले पैसे मागायला घरी गुंड आले होते, ते 2.5 लाख रुपये आम्हाला परत करायचे. तुझ्यामुळे आईला किती त्रास झाला. आता हे सगळं माहीत असताना मी तुझं स्थळ देशपांडे सरांच्या मुलीसाठी सुचवून त्यांचा विश्वास नाही मोडू शकत ना. वा, म्हणजे द ग्रेट इंद्रजित साळगावकरच्या डबल ग्रेट असणाऱ्या सरांच्या मुलीशी लग्न करायची या कार्तिकची लायकी नाहीये असं म्हणायचंय ना तुला? दादा धन्य झालो मी हे सगळं ऐकून. कार्तिक यार मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तू माझी पोझिशन समजून घे ना. कार्तिक तू माझा भाऊ आहेस आणि ते माझे गुरु आहेत. मग तुझ्या सो कॉल्ड गुरुजींचा मान राखण्यासाठी तू तुझ्या भावाच्या प्रेमाचा बळी देणार आहेस? दादा तू मला वचन दिलंयस, तुला हव्या त्या मुलीशी मी तुझं लग्न लावून देईन. मग जर तू वचन नाही पाळलंस तर त्या तत्वनिष्ठ सरांना हे आवडेल, त्यांच्या संस्कारात ते बसेल. कार्तिक पण बोलूया. मुक्ता काय कुठे लक्ष? आई कुठे? आई बाहेर गेली का? काय कार्तिक, दादा का चिडलाय, काय झालं? माझ्या प्रेमाची अंत्ययात्रा निघाली, येतेस फुलं उधळायला? कार्तिक काय अभद्र बोलतोयस तू, काय झालं सांगशील मला? तुला सांगून काय उपयोग होणार आहे? त्या इंद्राला सांगून काही फायदा झाला नाही. कार्तिक
इंद्राला नाही, इंद्रा दादाला असं म्हणायचं. मोठा आहे तो तुझ्यापेक्षा, मान ठेव त्याचा. अच्छा, मीच कोणाला मान देत नाही, मी नालायक आहे, मी विलन आहे, आणि आता तर काय मी मूर्ख ठरलोय ना. सानिकाला पळून जाण्याचं वचन दिलं होतं, तर हा इंद्रा, इंद्रा दादा तिथे आला हॉटेलमध्ये, माझ्या कानाखाली वाजवली आणि मला शब्द दिला, तुला हव्या त्या मुलीसोबत मी तुझं लग्न लावून देईन. आणि आता शब्द फिरवतोय, कारण ती देशपांडे सरांची मुलगी आहे ना. आता मी सानिकाला पळून सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती तिथे आली तेव्हा मी गायब झालो होतो. ती मला पळपुटा समजेल, माझा फोन सुद्धा उचलणार नाही ती आता. कार्तिक, सिरियसली तू सानिकाला पळवून नेणार होतास? अरे घरातल्यांना काय वाटेल याचा विचार केलास का? घरातल्यांचा विचार मुक्ता, कधी घरातल्यांनी माझा विचार केलाय का? कार्तिक शांत हो. हे बघ, जे झालं ते झालं. मी जाणार आहे ट्युशनला उद्या, मी करते काहीतरी, बोलते मी सानिकाशी. खरच? हो खरच. प्रॉमिस? प्रॉमिस. आता तरी होस ता हसना. चल जरा माझ्या. आई ये. आई हात जोड. देवा किती परीक्षा बघणार आहेस माझी? माझा इंद्रा अभ्यासात हुशार आहे, बिझनेस मध्येही हुशार आहे, पण प्रेमात ढळ. आई पाडे म्हणशील तर धडाधडा म्हणून दाख, आणि बिझनेस मध्ये सुद्धा एक ऑर्डर देऊन सगळी कामं करून घेतो, पण मनातलं एका मुलीला सांगू शकत नाही. देवा आता तूच काहीतरी कर, आणि त्याच्या मनातलं त्या मुलीला सांगायला त्याला हिंमत दे. मला लवकरात लवकर सोनमुख बघायचं आहे. तू येणार आहेस? काही बोलली नाहीस, सांगायचं तरी येणार आहेस म्हणून. बँकेचं काही काम होतं का? इंटरेस्ट दाखवायला आले असणार. म्हणजे? म्हणजे इंद्राच्या बँकेत अकाउंट मध्ये किती इंटरेस्ट जमा झालाय तो दाखवायला आले असतील असं मला म्हणायचं होत. आमचा इंद्रा इतका वेंधळ आहे ना, सांगायलाही विसरला बहुतेक तू येणार आहेस म्हणून. अहो काकू असू द्या, मला सांगा तुम्ही कशा आहात? मी मजेत आहे. बर तू बस, मी तुझ्यासाठी मस्तपैकी गरम गरम ना पॅटीस घेऊन येते. अहो कशाला, नाही नको राहू द्या. अगं नको काय, तू बस बर, मी आणते पॅटीस. फक्त पॅटीस नाही, समोसे वडे आणि भजी पण घेऊन जाणार आहे आम्ही. काय चालेल ना? रताळ्या कोण रे तू? सतू. इंद्रा हे तेच गुंड आहेत जे परवा पैसे मागायला आले होते. हे म्हातारे गप तू. ओ प्लीज सांभाळून बोला, त्या माझ्या आईसारख्या आहेत.
काय बोलताय तुम्ही? आयटम जलवा दाखवते बघ. अरे दादा ऐका ना, असं मी दादा प्रत्येक गोष्ट अशी रागाने नाही सॉल्व्ह करता येत, कधी कधी अहिंसेच्या मार्गाने सॉल्व्ह करावं लागत. सत्तू काय किती पैसे राहिले त्यांचे? 2.5 लाख. 2.5 लाख? माझा भाऊ म्हणाला होता 2 लाख रुपये. सेकंड विजिट चार्ज 50,000. विजिट ठीक आहे बा, सत्तू देऊन टाक त्यांना पैसे. इंद्रजी अहो पण का, आपण का द्यायचं त्यांना 2.5 लाख? विजिटिंग फीस मॅडम. नाही म्हणजे रिक्षासाठी 50,000 रुपये लागले असतील किंवा 50,000 पेट्रोल भरलं असेल त्यांनी गाडी. असू द्या, देऊया आपण त्यांना पैसे. जा सत्तू घेऊन ये पैसे. ए पक्या, हिरो समजदार आहे पण हिरोईन जरा शानी बनते. आयटम जरा जास्तच शाईन आहे बॉस. मॅडम अशा परिस्थितीत संयम हाच आपला धर्म. सॉरी या तुम्ही आता दादा. समजूतदार आहेस तू, आवडलं आपल्याला. चले तो चला रे. या आहे दीपिका, मला माफ कर. तू आमच्या घरात आलीस आणि तुला हे सगळं बघायला लागलं. ते गुंड तुझ्याशी नाही ते बोलले, मला खरंच माफ कर. तू ओळखतेस ना आमच्या इंद्राला, तो बिचारा खूप सरळ आहे, अहिंसेच्या मार्गावर चालणार. तुझा अपमान होत असताना तो काहीच बोलू नाही शकला. खरंच सॉरी. काकू काकू प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका. आई आम्ही निघतो आता. सत्तू रिक्षा बघ. हा अग असू दे, सुखेरा. नयनचे पप्पा पाहिलं ना, दुलारी कसली फुकटी होती ते. शाप देती मेली. आणि सुन बाई, तू काय प्रवचन ऐकत उभी राहिलीस का? अगं जा, भांड्यांची रास पडली अजून. अगं दीपू तू
अशी अचानक न सांगताच आलीस का? शलाकाला भेटायला आलीस ना? अगं मग भेट की. अगं ये बस. दीपू आपण कुल्फी खायला जाऊया. अगं सुन बाई, अगं माझी परवानगी कशाला घेतेस कुल्फी खायला? अगं जा ग, इथे ना सगळ्यांना सगळं स्वातंत्र्य आहे. शेवटी कानविंद्यांचे संस्कार बोलतात ना. ज्यांना जे आवडेल ते करायचं. जा तू कुल्फी खायला जा ग. अगं दीपिका आता आलीस ठीक आहे, पण पुढच्या वेळेला जरा आधी फोन करून वेळ ठरवून ये. आम्ही वेळ पाळतो ना, आमची तत्व आणि संस्कार आहेत ते. पुढच्या वेळेला नक्की लक्षात ठेव. हो सर. दीपू तू थांब, मी कुल्फी घेऊन येते. ऐक ना, आत्ता नको. अगं का, तुला आवडते ना कुल्फी? हो, पण आत्ता नको आहे मला. दीपू काय झालंय? सहजच तुला भेटायला आले. दीपू मी ना तुला तुझ्या जन्माच्या दिवसापासून ओळखते. तुझे डोळे नाही खोटं बोलू शकत, आणि ते मला सांगतायत की काहीतरी बिनसलंय. तेव्हा मला आता सांग काय झालंय. दीदी अगं, इंद्रजींनी आता मला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि त्यांनी मला माझं उत्तर विचारलंय. खरंच? अगं किती छान. दीपू तू केवढं खुश असायला हवंस. आणि काय असं तोंड पाडून बसलीयस? दीदी तुला माहितीये ना, मी होकार आणि नकाराच्या मध्ये अडकले. एकीकडे इंद्रजी आहेत आणि एकीकडे बाबा आहेत. दीपू तुला नकार द्यायचा असता तर तू तिथेच नाही म्हणून आली असतीस. तसं झालं का? म्हणजेच तुझ्या मनातही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. अगं हो, पण माझ्यासाठी मी इंद्रजी आणि बाबांच्या नात्याचा बळी नाही ना देऊ शकत. दीपू तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. तू कधी कधी इतरांचा इतका विचार करतेस की स्वतःच्याच आनंदाचा त्याग करून टाकतेस. दीपू पहिलं प्रेम परत परत येत नाही आयुष्यात, तेव्हा ते नको हरवूस. दीपू जेव्हा आयुष्य दोन्ही हातांनी भरभरून सुख देत, तेव्हा स्वतःची ओंजळ नको मिटून घेऊस. अगं पण मी बाबांना कसं सांगू? हे बघ दीपू, बाबा नाहीच म्हणतील असा नको समज करून घेऊस. सानूने जेव्हा घरी सांगितलं तेव्हा बाबा त्या मुलाला भेटायला तयार झाले ना. मग तू बोल बाबांची, ते घेतील समजून. खरच? हो तू खरच बोल बाबांची, मला खात्री आहे. आणि त्यांना नाहीच आवडणार असं प्लीज नको समजूस, आणि स्वतःच्या प्रेमाचा बळी नको देऊस. दीपू सत्याला सामोरी जा, आणि साळगावकर सारखा मुलगा आयुष्यात यायला नशीब लागत. दीदी तू मला जितकं छान समजावतेस आणि छान समजून घेतेस ना, तितकं कोणीच घेऊ शकत नाही. थँक यू. मग आता खायची कुल्फी? आलेच. Thank you.
इंद्राजी एक विचारू का? म्हणजे चिडणार नसाल तर विचारतो. विचार. तुम्ही पैंजण घालता का हो? नाही म्हणजे तुम्ही घालत असाल तर काय प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे फॅशन होईल ती. हे तर काहीच नाही, माझा एक मित्र आहे ना तर तो. तो मित्र आओ, हे कंबरपट्ट घालायचं चांदीचा, आतमध्ये घालायचा. पण आता काय आपलं कंट्रोल असतो का कोणी काय घालायचं याच्या? पैंजण वा, हे चहामध्ये खारी भिजत घातल्यावर जी काय मजा येते ना ते वेगळीच असते. म्हणजे मला ते गपतो का जरा सोन टक्के, नाही तर तुला बुडवीन चहामध्ये. नको खात. इंद्रा, मॅडमने हे लव्ह लेटर ना तुझ्यासाठी लिहिलं असणार. लव्ह लेटर? अरे म्हणजे ज्या मुलींना तोंडाने प्रेमाचा इजहार नाही, इजहार म्हणजे माहिती आहे ना कबुली, पण त्या मुलींना अशा लव्ह लेटर लिहितात. तुला सांगतो, पूर्वी ना असं पिजन मेल पाठवायच्या, म्हणजे कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून पाठवायच्या, मग नंतर ईमेल आला आणि नंतर आता बघ हाताने लिहायची पद्धत तर पूर्वपरंपर चालूच आहे. तू मॅडमचं ना कपाट उघडून बघ, तुला सांगतो त्यात कबूतर नक्की सापडणार. त्याच्या पायाला त्या चिठ्ठी बांधणार आणि म्हणणार कबूतर जा जा. बघूया काय झालं? राजीनामा आहे. मॅडमने राजीनामा दिलाय. काय? माता, काय मॅडम सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही. नक्की? तुम्ही नाही म्हणताय मॅडम, तुमचे डोळे वेगळंच काहीतरी बोलताय. आणि डोळे कधीच खोट बोलत नाही का? तुमचा हात कसा आहे? कसा दिसतोय? दुखतोय.
दुखत नाहीये, एकटा पडलाय, तो एका हाताची वाट पाहतोय. कधी येणार तो एक हात त्या हातात? एसपी बँक. हा दीपिका बोलतेय. हो सर, या. हो, तुमचं क्लोजर सर्टिफिकेट रेडी आहे, 4 नंबर काउंटरवरून कलेक्ट करा, तुमचं काम झालंय. या सर, या. माझं एक काम पेंडिंग आहे मॅडम, ते पूर्ण न करताच तुम्ही निघून गेला. कधी करणार आहेत मॅडम? या हातात तो हात कधी येणार आहे? हॅलो. हा सर, हा हा आले. इंद्रा, अरे ते लेटर. सर, तू हे लेटर मला दीपिका मॅडम सोनटक्केच्या हातात देताना पाहायचं. अरे पण हे प्रेम आहे सत्तू, जबरदस्ती नाही. मॅडम मी वाट बघतोय. हरकत नाही, पुढेही बघेन. म्हणजे बँकेच्या बाहेर मी वाट बघेन. आपल्याला रिकव्हरीला जायचंय ना. चल सत्तू. काय झालं? काही नाही, ते सर. सर नाही येत ना. अगं बाहेर जाणार होते म्हणाले, 2 तासात येतील. काही काम होत तुझं? ठीक आहे. चला, हिचा राजीनामा सोनटक्केंना मिळाला की माझ्या डॉलीचा मार्ग मोकळा झाला. मॅडम, खूप वाट पाहायला लावता तुम्ही मॅडम, आणि मग वाट पाहणाऱ्याची वाट लागते. इंद्राजी, ते नाही. ठीक आहे मॅडम, आपण कुठे सगळ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करतो. रिक्षा. सांभाळलं तरी जे घडायचं ते घडत. मी तुम्हाला विचार करायला वेळ देतोय मॅडम. आज आपली बँक बंद होईपर्यंत, आपली आजची रिकव्हरी पूर्ण होईपर्यंत
And your time starts now, Deepika. Madam. Gare gare ga sa ni sa re pa da pa mana da sa sa ni pare re ma pa ga mana da sa sa ni pare re ma pa ga ni sa re ga pa da bank will ne rajinama dila hai tula kahela hai tila maitiye na ni mag tini tujhya pasun dur janyasathi rajinama dila nasel kashyavarun tyancha doyatun prem utu jatay sasur आता त्या कृती काहीही करू द्या पण त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नाही आहे.